माझ्या विरुद्ध साक्ष देतो का म्हणत तरुणाच्या डोळ्यात चटणी टाकून जबरदस्त मारहाण करण्यात आली असल्याची घटना शुक्रवारी रात्री रिमांड होमच्या बोळ्यात झाली आहे. यात दीपक राजेंद्र माशाळ वय 35 राहणार न्यू पाछापेठ पाथरोड चौक हा तरुण जखमी झाला असून दीपक हा घटनास्थळावरून जात असताना काही जण त्याच्याजवळ आले आणि त्यांनी तू आमच्या विरुद्ध साक्ष देतो का असे म्हणत त्याला लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवाय चटणीही टाकून मारहाण केली. त्यामुळे त्यास छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.